कदाचित मला उद्याच वॉरंट मिळणार आहे, फार फार तर परवापर्यंत. आणि मग मी आधीच तिथे जाणार ते बेसावध असताना. आणि मग गणपतीचं विसर्जन आणि माझ्या दुःखांचं विसर्जन हे एकाच दिवशी होणार. बाई 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 बाई, हे सगळं असं आहे का? मग उद्या मी पण चिटणवीसांकडे येते. अहो सासूबाई, तुम्ही पुन्हा तीच चूक करताय. त्यापेक्षा तुम्ही त्यांना फोन करा आणि सांगा मी येत नाही, म्हणजे ते जरा जास्तच गाफील राहतील. सासूबाई, पटतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? हे बघा, जास्त विचार करू नका, फायदा बघा, खूप फायदा होणार आहे तुमचा. नाही नाही, उद्या मला तिथे यायचंच आहे. कारण जर का प्रिया उद्या पोलिसांना चिटणवीसांच्या घरात सापडली ना, तर चिटणवीसांचा पडलेला चेहरा मला पाहायचा. कारण याच परिस्थितीचा फायदा मी पुढची 10-15 वर्ष उठवू शकते. ओ सासूबाई, पण त्यासाठी प्रिया तिथे सापडायला हवी ना. नाही म्हणजे तुम्ही तिथे गेला आणि त्यांनी परत प्रियाला कुठे लपवलं, म्हणजे मग मी त्यांना बेसावध करून काय फायदा होणार? हे लक्षात येतंय का तुमच्या? ठीक आहे, मी नाही येत उद्या तिथे. पण एक लक्षात ठेव, ही तुझी शेवटची संधी. जर का उद्या प्रिया तिथे सापडली नाही ना, तर गाठ माझ्याशी आहे. कारण ही तुझी शेवटची संधी. सापडणार प्रिया तिथे नक्की सापड. तुम्ही काही काळजीच करू नका हो. देवा लक्ष ठेवा. ताई आली ना? हो हो आली, तिच्या खोलीत आहे. खूप घाबरली आहे गती. साहजिक आहे, असं काही झाल्यावर कोणीही घाबरणारच ना. हो ना, देव करो आणि अशी वेळ शत्रूवरही न येऊ. रांजल, प्रियाला सांग की खूप मोठं संकट टळलंय म्हणून. आता बाप्पा आहेत ना, ते सगळी संकट दूर करतील. आता इकडे सगळं ठीक आहे ना? आपल्याला लवकरात लवकर काहीतरी पावलं उचलायला लागणार. आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा तिथे भैरव होता. त्याने धमकी दिली, 4 दिवसात वॉरंट घेऊन येतो आणि प्रियाला घेऊन जातो म्हणून. आणि त्यातून उद्याचंही टेन्शन आहेच. मम्मा येणार आहे उद्या राहायला 4 दिवसांसाठी. बाप रे, म्हणजे आता दोन्ही बाजूनी हल्ले होत आहेत. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे परत तेच करायचं. त्या इकडे आल्या की तिला तिकडे पाठवायचं. आणि पुन्हा आजच्या सारखं झालं म्हणजे मग काय करायचं? ऋता ग, काय बोलतेस तू? हे प्रत्येक वेळेला तसंच होईल का? हो तेच म्हणतेय मी. आज ती वाचली पण दरवेळेला असं थोडीच होणार आहे. ऋता तुला काय म्हणायचंय? प्रिया वाचावी असं तुला नाही वाटत? असं कुठे म्हणाले मी? मी फक्त शक्यता बोलून दाखवली. ए ऋता, अगं शांत बस ना जरा. आणि शांत बसता येत नसेल ना तू तुझ्या खोलीत जा. बघा, मी म्हणतो वाद घालण्याची गरज नाही, आपण दुसरा काहीतरी उपाय शोधू. नाही नाही, तुम्ही कोणी ना आता काही करूच नका. सगळे गप्पा बसा, मी बघतो काय करायचं ते. हा मम्मा बोल. काय ग बाळा, पोचलीस ना घरी? हो पोचले. आणि ती? ती ती म्हणजे चिटणवीस मंडळी ग? फार फार चांगली आहेत हो. आम्ही मोदक विसरलो तर त्यांनी डब्यातून पाठवले तुमच्या बरोबर. खरंच खूप काळजी घेतात आमची. अगं म्हणूनच मी राहायला येणार होते तुमच्याकडे. अगं मग ये ना. नाही मी की नाही, माझा जरा प्लॅन चेंज केला म्हणजे आता नाही येते. मला ना जरा महत्वाचं काम आठवलं म्हणून. नाही पण तुझ्या सगळ्या घरच्या लोकांना सांग बरं. नाहीतर मी येणार म्हणून ते मुद्दाम तयारी करायचे आणि सगळी फुकट जायची म्हणून सांगितलं. पण मग तू कधी येणार आहेस? येई ना, 4-8 दिवसांनी नक्की ये. पण हे बघ, काळजी नको करू. मी आधी फोन करून ये, म्हणजे तुमची उगीच धावपळ नाही होणार.
हो बरं ठीक आहे. काय ग तुला आनंद झालेला दिसतोय मी येत नाही म्हटल्यावर. नाही मम्मा तसं नाही. असं कसं असतं कसं. अगं एखादी असती तर म्हणाली असती मम्मा ये ना ग. कसली आली महत्वाची काम ती राहू दे. मी तसं काहीच म्हणाली नाहीस. अग मम्मा जाऊ दे मी की नाही गंमत केली. चल ठेवते हा फोन. हा आता उद्या बघच काय होतंय तुमच्या घरात. तो भैरव पोलिसांना घेऊन येईल तेव्हा मी पण अचानक तुमच्या घरात येणार. त्यावेळचे तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघायचेत मला. चला आता मला प्रिया भेटणार. अगं काय झालं मम्मा उद्या नाही येणार आहे आणि तिला काहीतरी काम आलंय त्यामुळे ती दोन तीन दिवसानंतर येणार. व्हेरी गुड. हे बरं झालं बर का. बघितलं बाप्पांनी संकट दूर केलं. गणपती बाप्पा. अहो सगळी तयारी झाली चलताय ना आरतीला. हो आलो. चला. अहो काय झालं कसलं टेन्शन आलंय आता. भैरवच तो 4 दिवसांनी येणार आहे ना. आपण तेव्हाच तेव्हा बघू. तुम्ही चला आता. काम कोणाचा फोन आहे ते बघतो आणि येतो. जास्त वेळ बोलू नका आता नाही तर परत उशीर होईल. या पटकन. हा बोला उल्हासराव. हा माधवराव इकडं जरा एक घोळ झालाय. काय झालं. तो भैरव प्रियाला शोधण्यासाठी वॉरंट घेऊन तुमच्या घरी येणार आहे. हा 4 दिवसांनी येणार आहे ना राया म्हणाला आम्हाला. ते राया समोर होता ना म्हणून तो म्हणाला तुम्हाला गाफील ठेवण्यासाठी. पण ते दोघं गेल्यानंतर तो वीणाला म्हणाला की तो उद्याच वॉरंट मिळवण्याचा ट्राय करतोय. काय हो ना म्हणूनच तुम्हाला सावध करण्यासाठी फोन केला. म्हणजे तुम्ही गाफील राहू नका. प्रियाच आपल्याला काहीतरी करावंच लागणार. नाही पण आता करायचं काय मग. खरं तर मला काही सुचत नाहीये. तुम्हीच बघा काय करता येईल ते. ठीक आहे मी बघतो काय ते. आणि घरच्यांनाही सांगून ठेवा. नाही नको. म्हणजे ते सगळे गणपतीच्या तयारीत आहेत ना आणि त्यांना असं काही सांगितलं ना लगेच सगळे मिळून उपाय शोधायला लागतील. मी बघतो काय करायचं ते. बर उल्हासराव आणि भैरव उद्या वॉरंट घेऊन यायचा ट्राय करतो म्हणाला ना. मग असं सहजासहजी वॉरंट मिळत नाही कोणाला. मी बघतो ना मी करतो काहीतरी. मी शब्द देतो तुम्हाला प्रिया भैरवच्या हाताला नाही लागणार. थँक्यू. थँक्यू माधवराव. अहो थँक्यू काय म्हणताय. त्यापेक्षा म्हणा गणपती बाप्पा. मग ठेवतो. आचम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः. नमस्कार करा. गणपती बाप्पा मोर्या. मंगलमूर्ती मोर्या. बाप्पा रे बाप्पा मोर्या. पार्थिव महागणपतये नमः. गणपती बाप्पा मोर्या. मंगलमूर्ती मोर्या. प्रांजल गुरुजींना जरा दूध दे गरम करून. हो. काय गो बाळा काय झालं. आई
मम्मा इथे येणार नाही असं म्हणाली आहे खरं, पण तिचं ना काही सांगता येत नाही. तिला एकतर आधीच संशय की प्रियाताईला आपण इथे लपवून ठेवलंय, आणि ती जर का अचानकच इथे आली तर. आई मला असं वाटतं आपण सगळ्यांनी ना सावध राहायला हवंय. जर का त्यांना इथे यायचं असतं तर त्यांनी फोन करून मी येणार नाही असं का सांगितलं असतं ना आपल्याला. आई मम्मानी इथे येणार नाही असा फोन केला ना म्हणूनच मला असं वाटतं की ती इथे येणार. अहो आपण प्रियाला परत दुसरीकडे कुठे ठेवूया का? कुठे कुठे नाही ना उत्तर. तुम्ही नका टेन्शन घेऊ, विसर्जन होऊन जाऊ दे, मग बघू काय करायचं ते. तू असं करतेस का? तुझ्या पप्पांना फोन कर आणि खात्री करून घे ते इथे नक्की येणार आहे की नाही. हो चालेल. हा हे दे मला, तू फोन कर. अहो तुमच्या लाडक्या लेकीचा फोन आहे, घ्या ना पटकन. बघा काय म्हणतीये. काही गडबड तर झाली नसेल ना तिकडे? गडबड कसली होणार? आता ते मला काय माहिती, बोला ना तिच्याशी म्हणजे कळेल. बोला. हॅलो. हॅलो पप्पा, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. मम्मा आहे का आजूबाजूला? हो म्हणाले म्हणजे मी बाजूला आहे का असं विचार. एक मिनिट. तिच्या समोरून दूर जाऊ नका, नाहीतर तिला डाऊट येईल. बर. हे बोलायला आज चालले होते, मला डाऊट येईल म्हणून थांबवलं वाटतं तिने. मम्माचं लक्ष आहे का? नाही. यांना वाटतंय माझं लक्षच नाही. बरं ठीक आहे, मी जे सांगते ना ते तुम्ही फक्त ऐका. बर. हा बर, म्हणजे मी बोलते तुम्ही ऐका असं आहे. पप्पा मला खात्री करून घ्यायचे की मम्मा नक्की आज इथे येणार आहे का? माहित नाही. माहिती नाही म्हणजे माझी कोणती तरी गोष्ट यांना माहिती नाहीये. कोणती असेल बर? बाबा प्लीज तुम्ही खात्री करून घ्याल का? कारण इथे विसर्जन आहे आणि मी खूप टेन्शन मध्ये. नुसताच सांगाल ना? हो सांगतो. सांगतो म्हणजे माझ्याबद्दल काहीतरी सांगणार आहेत बहुधा. कारण मला असा खूप डाऊट आहे की ती नाही म्हणून इथे नक्की येणार आहे. होऊ शकत. काय बरं होऊ शकतो? हळूच तिच्याशी बोलता बोलता ना माहिती काढून घ्या. काढतो. हे ना एक एक शब्दात का उत्तर देत आहेत, अर्थच लागत नाही. पप्पा न विसरता मला लगेचच फोन करून सांगा ना. मी कशाला विसरेन? सांगतो. हा सांगतो म्हणजे नक्की माझ्याबद्दलच आहे काहीतरी. मी वाट बघते. ओके बेटा. ओके बेटा. ओके बेटा म्हणजे शिवे. ओके बेटा म्हणजे ठेवतो फोन. प्रांजलचा फोन होता. अहो मी कुठे म्हणाले प्रियाचा होता म्हणून. प्रिया ही कुठून आली मध्येच? तेच तर मी म्हणते की प्रिया कुठून आली मध्ये. प्रिया आली तिच्या मागोमाग भैरव आला. भाई 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 माझ्या मनात तर काहीतरी वेगळं सुरू होत आणि हे भलतेच सुरू झालंय की बाई 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 बाई. अहो ह्यात तुमचा तर काही डाव नव्हता ना? मला घर जावई या विषयापासून बाजूला करण्यासाठी तुम्ही जीवापाड प्रयत्न केला, पण मी खमकी. रायाला मी घर जावई करणार म्हणजे करणार, आणि माझं कसं एकदा ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. मग आता काय करायचं, हिला कसं थांबवायचं असा प्रश्न तुम्हाला पडला. आणि म्हणून मला घर जवळ या प्रकरणापासून लांब नेण्यासाठी तुम्ही भैरवचा डाव खेळला बरोबर. ए बाई हे असले डाव घेऊ मला नाही जमत, ते तुलाच जमत. हो का? मला जमलं असतं ना तर आज राया आपल्या बरोबर ब्रेकफास्ट करत असत. मग काय म्हणत होती लेख प्रांजल? काय नाही, कसे आहात विचारत होती. बरे आहात ना? नाही म्हणजे तुम्ही बरे आहात असं सांगितलं ना तिला? हो सांगितलं. हे बाप आणि लेक माझ्यापेक्षा पातळ यंत्री आहेत. काय ग काय म्हणाले पप्पा? त्यांनाही काही कल्पना नाही.
आणि मम्मा शेजारी असल्यामुळे त्यांना काही बोलता येत नव्हतं. मग आता काय करायचं? ते कळवतोय म्हणाले. देवा बाप्पा लवकर फोन येऊ दे रे त्यांचा. अरे हो आज तू चिटणवीसांकडे जाणार होतीस ना, काय झालं त्याच? तुझी काहीच तयारी दिसत नाहीये. नाही माझा प्लॅन मी कॅन्सल केला, मी कळवलं तसं त्यांना फोन करून. अरे वा त्यात अरे वा काय? नाही तसं नाही ग, नाही आज आपल्या ऑफिस मध्ये गेट टुगेदर आहे ना, सगळे लोक येणार आहेत, खूप दिवसभर कार्यक्रम आहे, धमाल करणार आहे, आपल्याला पण बोलवलंय, आपण जाऊयात ना, त्यांनाही बरं वाटेल. काय ग कसला विचार करते, जाऊयात ना ऑफिस मध्ये? नाही नाही मला ना जरा महत्वाचं काम आहे, तिथे जायचंय. तिथे म्हणजे? तिथे हा तिथे म्हणजे जिथे काम आहे तिथे. मग तिथे मी पण येतो तुझ्या बरोबर, मलाही कळू देत ना काय महत्वाचं काम आहे. इश्य कशाला, मी जाईन आणि माझं काम करेन. हा पण काय महत्वाचं काम काय आहे एवढं? हो 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 तुझ्या त्या एका मैत्रिणीकडे जायचंय का तुला? हो हो त्याच मैत्रिणीकडे जायचंय मला. नाही मग सांगून टाक ना तिला फोन करून की मला जमणार नाही, मला ऑफिसमध्ये जायचंय. काय म्हणजे आपल्याला ऑफिसमध्ये जायचंय हे नक्की? अहो पण हे बघ समजा तू प्रांजलकडे गेली आहेस तर तुला जमलं असतं का तिकडे जायला? हा मग आता असं समज की तू प्रांजलच्या घरी जाणार आहेस, त्यामुळे आता आपण ऑफिसला जाणार आहोत हे नक्की? ठीक आहे जाऊ. गुड चल आता तू तयार हो पटकन. बाई 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 म्हणजे मगाचा प्रांजलचा फोन ह्याच्यासाठी होता तर. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या गुणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव. हा पप्पा तुम्हाला काही कळलं का? तू अजिबात काळजी करू नकोस, आज दिवसभर तुझी मामा माझ्या बरोबर ऑफिस मध्ये येणार, त्यामुळे ती तुमच्याकडे येणार नाही हे नक्की. त्यामुळे यू डोंट वरी, अजिबात टेन्शन घेऊ नको. थँक्यू पप्पा, थँक्यू सो मच. मी ठेवते फोन. हा ओके बाय बेटा. बाय. ओ तो फोन बाजूला ठेवा, आपल्याला विसर्जनाला जायचंय. काका पण आपण कुठल्या चौपाटीवर विसर्जन करतो? चौपाटी आपण डोंबिवलीत राहतो प्रांजल. ऍक्च्युली मला तेच विचारायचं की आपण कुठे विसर्जन करतो. आपण विसर्जनाला कुठेही तलावावर वगैरे जात नाही, घरीच करतो. घरी? कसं? कळेल तुला. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव तथास्तु. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लोकर्या. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लोकर्या. एक मिनिट आता तरी सांगा काका विसर्जन कुठे करायचंय? अग आपण आलोय विसर्जनाच्या जागी, ह्याच्यात करणार आहोत आपण विसर्जन. अय्या इथे करणार आहोत आपण विसर्जन. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लोकर्या. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लोकर्या. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लोकर्या. हे पण ही मस्त आयडिया आहे, म्हणजे समुद्रात किंवा तलावात विसर्जन करण्यापेक्षा ना हे जास्त चांगलंय ना, कारण नदीत आपण निर्माल्य वाहतो त्यामुळे नदी प्रदूषित होते, त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे. आपण दरवर्षी असंच विसर्जन करतो. मला तर वाटतं ना
सगळ्यांनीच असं स्वच्छ पाण्यात विसर्जन करायला पाहिजे. कारण बाप्पा घरी असताना आपण त्याची एवढी पडद असतं ठेवतो, पण निरोप देताना मात्र नीट निरोप देत नाही. वा क्या बात है. चला चला आरती करूया आता. चला हा लाव खाली. चला सुखकर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उपशेंदुराची कंठी जळते मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. तिला दे. हा विसर्जन करूया. हे लावकाश घे मूर्ती. हो गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर्या. गणपती बाप्पा होर्या पुढच्या वर्षी लवकर्या. गणपती बाप्पा होर्या पुढच्या वर्षी लवकर्या. गणपती बाप्पा होर्या पुढच्या वर्षी लवकर्या. देवा लक्ष ठेवा. गणपती बाप्पा चल गई. गणपती बाप्पा मोरया समस्त चिटणवीस खानदान समोर बघा.